सोहळा आज इथे संपन्न झालेला आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व येथील रहिवाशांचे आभार व्यक्त करतो की ते सकाळपासून या सोहळ्याची वाट बघत होते आणि यानंतर मी या सर्व उपस्थितांना मनोगत व्यक्त करावं असं मी खासदार साहेबांना विनंती करतो. आज या दिव्यामध्ये निलेश पाटील आणि त्याचबरोबर अर्चना पाटील यांच्या या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं घोषित करतो आणि त्या प्रसंगी दोघांचंही खूप खूप इकडे अभिनंदन करतो. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आज या दिव्यामध्ये आपण चार आपला दवाखाना जे आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचं उद्घाटन आपण केलं. याच्या अगोदर तीन आपले दवाखाने कार्यान्वित होते तर एकूण या दिव्यामध्ये सात आपले दवाखान्यांचं उद्घाटन या प्रसंगी आपण केलं. पूर्ण ठाण्यामध्ये 35 आपले दवाखाने आहेत पण फक्त या दिव्यामध्ये सात आहेत त्याच्यामधले. तर दिव्यावरचं प्रेम हे आपल्याला कळून येत असेल की पूर्ण ठाण्यामध्ये 35 आणि दिव्यामध्ये सात हे जे आपले नगरसेवक आहेत सगळे हे नेहमी मागे लागत असतात आपले की आपला दवाखाना जे आहे जास्तीत जास्त आणि आत्ताही अजूनपर्यंत त्यांची भूक काही मिटलेली नाही आहे. आता सात केले आता आम्ही तर अजून चार पाहिजे त्यांना म्हणजे प्रत्येक गल्ली बोळामध्ये अगोदर लोकांना आपलं आरोग्य केंद्र जे आहे ते कल्याण फाट्याला तिथे जावं लागत होतं पण आज आपल्या दवाखान्यामुळे लोकांना जो भुर्दंड पडतो आपल्या कमाईवरती की जे आरोग्य सेवेवरती जो पैसा जातो आजपासून तो पैसा वाचणार आहे आणि लोकांना मोफत आरोग्य सेवा जी आहे ते आपल्या दवाखान्याच्या माध्यमाने मिळणार आहे. लोकांना आत्ता जे तीन आपले दवाखाने सुरू आहे तिथे मला वाटतं 100 रोज जास्त पेशंट असतात म्हणजे 4 ते 10 काहीतरी 5 ते 10 या 5 तास ते आपला दवाखाना असतो सुरू पण 5 तासामध्ये 100 जास्त रुग्ण जे आहेत ते आपल्या दवाखान्याचा लाभ घेत असतात आणि आज 7 ह्या ठिकाणी दवाखाने झालेले तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर एक आरोग्य केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलंय ते पहिलं कल्याण फाट्याला होतं ते आता आपल्याला दिव्यामध्ये ते आरोग्य केंद्र आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण हॉस्पिटलसाठी 5 कोटी रुपये मंजूर ठाणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल देखील या दिव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर या सर्व उद्घाटनाप्रसंगी दिव्यामध्ये उपस्थित असताना एक भूमिपूजनही आपण केलं रस्त्याचं UTWTच्या दिव्यामध्ये आणि आज या ठिकाणी आपण हे उद्घाटन करतोय. आपण खूप वेळ झाले या ठिकाणी उपस्थित आहात पण कार्यक्रमही खूप होते तिथे लोकही खूप उपस्थित होते आणि लोकांना एक वेगळा विश्वास जो आहे तो शिवसेनेबद्दल आणि या सगळ्या विकास कामांबद्दल वाटू लागलेला आहे. आज काय बोलतो यानंतर गोपाळजी लांडगे साहेब यांचंही आपण स्वागत करतोय. माननीय निलेशजी पाटील यांना मी विनंती आहे की त्यांनी गोपाळजी लांडगे साहेब यांचं शाल पुष्पगुच्छ आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप मोठी म्हणजे गटारा नव्हती रस्ता तर नव्हताच पण गटाराही नव्हती गटारा ओपन मधून वाहत होती सगळ्या गोष्टी पण आज जो आहे त्याच आपल्याला चांगला. आता मेन रोड जर आपण पाहिला दिवा आगासन रोड
तर तिथे चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे, दोन्ही साईडला गटारा झाले, स्टेशन पर्यंत जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. त्याचबरोबर मध्ये मध्ये ज्या ज्या मेन मेन गल्ल्या आहेत त्याही सिमेंट कॉन्क्रीटच्या झाल्या. आता मी आलो हाही रस्ता जो आहे तो त्याचं काम चालू आहे, 90% काम पूर्ण झालंय मला वाटतं, आता 10% काम बाकी आहे. तर दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो लोकांनी विश्वास दाखवला शिवसेनेवरती, त्या विश्वासाला पात्र राहून सार्थ करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतोय. म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपण दिव्यामध्ये आणतोय. दिवा कुठेही उपेक्षित राहणार नाही याची काळजी जी आहे ती पूर्णपणे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात. आज मला सांगा, दिव्यामध्ये फक्त 8 नगरसेवक आहेत, पूर्ण ठाण्यामध्ये किती नगरसेवक आहेत? 131. पण 8 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये 1000 कोटीची कामं या दिव्यामध्ये चालू आहे, कारण की दिव्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. लोकांना जो मूलभूत सोयीसुविधा पाहिजे त्या सोयीसुविधा पूर्णपणे देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमाने आम्ही या ठिकाणी करतोय. आज मोठ्या प्रमाणामध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी देतोय. मला वाटतं दिव्यासारखा विकास म्हणजे दिवामध्ये आल्यानंतर मला किसननगरची आठवण येतं, जिथे मी पहिला राहायचो, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राहायचे. भरपूर लोक किसननगरमधून पण दिव्यामध्ये आले असतील राहण्यासाठी. पण किसननगरला जेव्हा आपली सत्ता नव्हती, काही नव्हतं, पण निधी नव्हता एवढा. आपण पाठी आहे, आत्मसाहेबांना आपण या परिषदेला.